नमस्कार मी डॉक्टर राम नाईक आपण लास्ट लेक्चरमध्ये कार्यप्रेरणेचे अर्थ त्याची संकल्पना आणि कार्यप्रेरण्याचे कोणकोणते कुन महत्त्व आहेत ते बघितलेलं आहे आज आपण या लेक्चरमध्ये कार्यप्रेरण्याचे जे अनेक प्रकार आहेत त्यामधील एक महत्त्वाचा प्रकार अंतर्गत व बाह्य कार्यप्रेरणा याबद्दल चर्चा करणार आहोत कर्मचाऱ्यांना कामासाठी प्रवृत्त करण्यासाठी ज्या काही बाबी केल्या जातात त्या बाबींना आपण कार्यप्रेरणा असं म्हणतो किंवा या बाबी केल्याशिवाय कामगारांची कार्यक्षमता त्यांची गुणवत्ता वाढत नाही कार्यप्रेरणा हे व्यवस्थापनाचे महत्त्वाचे कार्य आहे व ती व्यवस्थापनाच्या यशाची गुरुकुलीसुद्धा आहे कार्यप्रेरणा म्हणजेच उत्तेजन देणे किंवा चालना देणे किंवा कामासाठी प्रवृत्त करणे अभिप्रेरणा किंवा कार्यप्रेरणा या दोन्ही नावाने ही संकल्पना ओळखली जाते ही कार्यप्रेरणा वेगवेगळ्या प्रकारे देता येते यासाठी वेगवेगळ्या साधनांचा वे वे किंवा मा मार्गाचा वापर करता येतो त्यामुळं या कार्यप्रेरणेचे अनेक प्रकार सांगितले जातात त्याच्यामध्ये पहिला प्रकार आहे सकारात्मक कार्यप्रेरणा व नकारात्मक कार्यप्रेरणा दुसरा प्रकार आहे अंतर्गत कार्यप्रेरणा व बहिर्गत कार्यप्रेरणा आणि तिसरा प्रकार आहे आर्थिक कार्यप्रेरणा व आर्थिकेतर कार्यप्रेरणा या तीन प्रकारामध्ये कार्यप्रेरणेची विभागणी करता येऊ शकते शिवाजी विद्यापीठाच्या बी कॉम फर्स्टच्या अभ्यासक्रमामध्ये आपणाला या सर्व प्रकारांचा अभ्यास करायचा नाही आहे सिलेबसमध्ये फक्त एकच प्रकार आपणाला दिलेला आहे तेवढाच भाग आपण या लेक्चरमध्ये पूर्ण करणार आहे आणि तो भाग म्हणजेच अंतर्गत कार्यप्रेरणा आणि बाह्य कार्यप्रेरणा यालाच आंतरिक कार्यप्रेरणा किंवा बाह्य कार्यप्रेरणा असंही म्हणतात कार्यप्रेरणा म्हणजे कार्य करण्यासाठी मिळणारी उत्तेजना किंवा चालना ही प्रेरणा अंतर्गत घटकामुळे मिळू शकते किंवा बहिर्गत गट घटकामुळे मिळू शकते अशी कार्यप्रेरणा कोणत्या घटकामुळे मिळालेली आहे यावरून अंतर्गत कार्यप्रेरणा व बहिर्गत कार्यप्रेरणा असे आपण दोन प्रकार पाडू शकतो आता याच्यामधला जो पहिला प्रकार आहे तो म्हणजे अंतर्गत कार्यप्रेरणा आता अंतर्गत कार्यप्रेरणा म्हणजे काय ज्यावेळी कर्मचाऱ्यास मिळणारी कार्यप्रेरणा त्यांच्या अंतर्मनातून मिळत असते किंवा स्वतःहून स्वइच्छेने मिळत असते त्यावेळी त्या कार्यप्रेरणेस अंतर्गत कार्यप्रेरणा असे म्हणतात अशा कार्यप्रेरणेस मूलभूत कार्यप्रेरणा किंवा स्वाभाविक कार्यप्रेरणा स्वयंप्रेरणा असेही म्हणतात अशी प्रेरणा व्यक्तीला तेव्हाच मिळत असते जेव्हा त्याला त्याचे काम आनंदायी उत्साही वाढते किंवा जेव्हा त्याला हे काम महत्त्वाचे किंवा आव्हानात्मक वाटते अंतर्गत कार्यप्रेरणा ही नेहमीच बहिगत कार्यप्रेरणेपेक्षा जास्त महत्त्वाची असते कर्मचाऱ्यांच्या अंतर्गत पा कार्यप्रेरणेची सांगड संस्थेच्या उद्दिष्टांशी घालता आली तर व्यवस्थापनाचे काम अत्यंत सोपे होते अंतर्गत कार्यप्रेरणेचा परिणाम व्यक्तीच्या व्यक्तिमत्वावर होत असतो व्यक्ती स्वतःहून अनेक नवीन गोष्टी कौशल्य शिकण्यास तयार होते नवनवीन जबाबदाऱ्या स्वीकारून त्या पार पाडण्यास संमती देते अशा कार्यप्रेरणेवर व्यक्तीचे संघटनेतील वर्तन त्याचे इतराबरोबरचे संबंध वरिष्ठाबरोबरचे संबंध अवलंबून असतात अंतर्गत कार्यप्रेरणा अस्तित्वात असेल तर बहिर्गत नियंत्रणाची जास्त आवश्यकता राहत नाही अशा कार्यप्रेरणा कर्मचाऱ्यांच्या इच्छेतून निर्माण होत असतात व त्यांच्यावर जे संस्कार झालेले असतात त्याचा प्रभाव त्याच्यावर पडत असतो व्यक्तीचे शिक्षण त्याचं कौटुंबिक वातावरण सांस्कृतिक व वा सामाजिक वातावरण मित्रपरिवार इत्यादींचा प्रभाव अंतर्गत कार्यप्रेरणेवर पडत असतो अंतर्गत कार्यप्रेरणेमुळे कर्मचारी त्याच्या समोरील कामाचे आव्हानाचे रूपांतर संधीमध्ये करून स्वतःचा विकास प्रगती साधू शकतो त्याचवेळी संस्थेचा विकासही करू शकतो या कार्यप्रेरणा प्रामुख्याने आर्थिकेतर स्वरूपाच्या असतात या कार्यप्रेरणेमुळे कर्मचारी हा संतुष्ट बनतो त्याच्यामध्ये याचे अनेक फायदेसुद्धा आहेत म्हणजे हा कर्मचारी ज्याला जो अंतर्गत कार्यप्रेरणे प्रवृत्त आहे तो व्यक्ती कोणत्या बाबीसाठी काम करतो तर आपण काम करत आहे त्याबद्दल वरिष्ठांची किंवा त्यांच्या सहकऱ्यांची मान्यता मिळवण्याच्या प्रेरणेतून तो काम करत असू शकतो किंवा कर्मचाऱ्या स्वतःचे काम पूर्ण केल्यामुळे समाधा समाधान आनंद मिळू शकतो या भावनेने तो काम करत असतो किंवा त्याला वरिष्ठांच्याकडून सन्मानाची सुद्धा काही वेळा अपेक्षा असते किंवा त्याला असं वाटत असतं की आपणाला या कामामुळं काही अधिकार किंवा जबाबदाऱ्या किंवा सत्ता मिळू शकेल किंवा व्यवसायाचे ध्येय पूर्ण होऊ शकेल त्याचबरोबर माझंही जे काही काम आहे ते चांगलं सुधारू शकेल इत्यादी अनेक बाबीसाठी म्हणून तो या ठिकाणी काम करत असतो हा झाला अंतर्गत कार्यप्रेरण्याचा भाग आता दुसरा जो प्रकार आहे तो म्हणजे बहिर्गत कार्यप्रेरणा व्यक्तीला कार्याबद्दल मिळणारी प्रेरणा जेव्हा बाह्य कारणामुळे किंवा बाह्य घटकामुळे मिळत असते तेव्हा त्या प्रेरणेस बहिर्गत कार्यप्रेरणा असते आपण म्हणतो काम करण्यातील व्यक्तिगत आनंद समाधान आव्हान प्रत्येक वेळेला मिळेलच असे नाही उलट दैनंदिन कामकाज करताना त्यामध्ये ते प्रेरणा मिळावी यासाठी काहीतरी प्रलोभने द्यावी लागतात अशा प्रलोभनांनाच बहिर्गत कार्यप्रेणासा पण म्हणू शकतो व्यवस्थापनाकडून कर्मचाऱ्यांना दिला दिली जाणारी कार्यप्रेरणा ही प्रामुख्याने बहिर्गत कार्यप्रेरणाच असते कर्मचारी हे विशिष्ट मोबदला घेऊन काम करत असतात त्यांचे कामकाज त्याचे स्वरूप ठरलेले असते त्या त्यामुळे त्यामध्ये एकसूत्रीपणा येतो अशा वेळी कर्मचाऱ्यांनी आपले काम योग्य रीतीने व योग्य वेळेत पूर्ण करावे म्हणून त्यांना बक्षीस देणे शाबासकी देणे आवश्यक असते या सर्व गोष्टींनाच बहिरगत कार्यप्रेरणाचं आपण म्हणू शकतो या कार्यप्रेरणा आर्थिक स्वरूपाच्या असतात किंवा काही वेळा या बिगर आर्थिक स्वरूपाच्याही असू शकतात कोणताही कर्मचारी पैशासाठी काम करत असतो कर्मचाऱ्याने आपले काम चांगले प्रकारे करावे यासाठी आर्थिक स्वरूपात ज्या प्रेरणा दिल्या जातात त्यामध्ये पात्रतेनुसार योग्य वेतन असेल वार्षिक वेतनवाढ असेल महागाई भत्ता असेल इतर भत्ते असतील किंवा घरभाडे प्रवास शिक्षण वैद्यकीय भत्ता इत्यादी वगैरे बोनस नफ्यामध्ये हिस्सा जादा कामाचे वेतन हे जे काही आहेत हे सर्व याच्यामध्ये येतात आर्थिकेतर किंवा बिगर आर्थिकेतर कार्यप्रेरणेमध्ये शेव सेवेची शाश्वती असेल व्यवसायामध्ये योग्य वागणूक असेल कामामध्ये बढती असेल कामाचे कौतुक असेल प्रगतीची संधी दिली जात असेल कामाचे मूल्यमापन चांगलं होत असेल चांगलं कार्य वातावरण दिलं जात असेल सोयीसुविधा दिल्या जात असतील वैद्यकीय सुविधा शिक्षणाची सुविधा दिल्या जात असतील तर यांचा समावेश बिगर आर्थिक कार्यप्रेरणेमध्ये होतो बहिर्गत कार्यप्रेरणेद्वारे कर्मचाऱ्यांच्यामध्ये कार्यपूर्ततेसाठी चालना निर्माण करणे हे व्यवस्थापनाचे एक कौशल्य असते कारण या प्रेरणांची योग्य प्रकारे अंमलबजावणी झाली नाही तर संघटनेतील वातावरण बिघडू शकते व कार्यपूर्तता होण्यामध्ये अडथळे निर्माण होऊ शकतात त्यासाठी योग्य मूल्यमापन यंत्रणा निर्माण करणे कर्मचाऱ्यांमध्ये विश्वासाचे नाते निर्माण करणे व्यवस्थापनाच्या कार्यात पारदर्शकता असणे आवश्यक ठरते तर अशा प्रकारे बाह्य आणि आंतरिक कार्यप्रेरणा आपण या ठिकाणी अभ्यासू शकतो तर आज आपण बघितलं की अंतर्गत कार्यप्रेरणेमध्ये कोणकोणत्या बाबी येतात आणि बहिर्गत कार्यप्रेरणेमध्ये कोणकोणत्या बाबी येतात आणि या दोन्ही कार्यप्रेरणा किती महत्त्वाच्या आहेत शक्यतो अंतर्गत कार्यप्रेरणा ही कर्मचाऱ्यांच्यामध्ये निर्माण करणे किंवा निर्माण होणे हे व्यवसायासाठी खूप फायद्याचे असते तर आपण कारप्रेरणेचे आतापर्यंत ह्या बाबी बघितलेल्या आहेत पुढच्या लेक्चरमध्ये आपण कार्यप्रेरणेचे सिद्धांत बघूया थँक्यू